शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्य सम्राट आमदार प्रकाश भाऊ फतर्पेकर यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय हशू अंडवाणी चरई हिंदू स्मशानभूमी आरसी मार्ग लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर जवळ चेंबूर येथे श्री कालीमाता मंदिराचे काम, प्रवेशद्वार, रस्त्याचे कॉन्क्रीट स्टॅम्पिंग, संरक्षण भिंत सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आमदार प्रकाश फतर्पेकर यांच्या हस्ते श्री कालीमाता देवीची प्राण प्रतिष्ठापना पूजा आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण, स्थानिक नागरिक व महिला पुरुष शिवसैनिक उपस्थित होते. जरुरी होत अशासाठी की आज हे बाजूचं स्मशान स्मशानभूमीमध्ये जे कालीमाता आणि भैरव आणि सप्तशृंगी माताचे देऊळ आहे, तर ॲक्च्युली मी या सगळ्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं करून देतो, कारण पहिल्यांदा मीच केलं ते शेड वगैरे, पाऊस पडत असताना वगैरे ते शेड केलं आहे, सगळं बाकीचं हे मीच करून घेतलं आहे, त्याची डागडुजी पण मीच केली होती. पण त्यांचं असं म्हणणं झालं की भाऊ इथे राहून दे नंतर बघू, म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं मग हे बाजूला घेऊ, मग आता हे बाजूला हे केलं आणि मग कालीमाती इथे मूर्ती स्थापन केली. आणि गरजेचं होतं कारण तिथे कसं थोडंसं बोलू नये पण त्या मूर्तींची विटंबना झालेली खरं म्हणजे आपला हिंदू धर्मामुळे चालत नाही, किती वेळा रिपेअर करणार म्हणून ते हे आपण एवढे सुंदर आपण केलेलं आहे. आणि माझा जो कॉन्ट्रॅक्टर आहे सचिन पाटील, कारण आम्ही बसतो काय करायचं, कुठचं हे करायचं, कुठची शेड द्यायची. आता तुम्ही मला बघितलं असेल मी पोस्टर कॉलनीमध्ये शंकराची हे पिंड बसवली आहे आणि एवढं सुंदर झालं आहे ते, म्हणजे पुरातन टाईप. म्हटलं हेच पॅटर्न, म्हटलं या इथे घ्या आणि याप्रमाणे झालं आहे. आता इथे झुंबर येईल वगैरे सगळं आणि त्यातून गरम म्हणजे फॅन मुद्दाम लावला नाही आहे, कारण साईड फॅन लावायचे आहेत आणि लोक खुश आहेत. 50 ओव्हर तुम्ही मंदिर बनवलं नाही, 50 ओव्हर नाही, 50 होतील, आता 40 पुढे गेलेलं आहे, कारण कब्रस्तान झालं, परत स्मशानभूमीचं सगळं गुरुद्वारा झालं, म्हणजे सर्वांना म्हणजे जे जे पाहिजे क्रॉस झाला सगळं, म्हणजे सगळ्या धर्माचं जे पाहिजे. भले आम्ही शिवसेना आहे, शिवसेनेचा आमदार आहे, बरोबर आहे, पण उद्धव साहेबांनी सांगितलं आमच्या की जे तुमच्याकडे येतील त्यांचं काम करा, म्हणून मी कधी जातपात केली नाही, मी इव्हन पक्ष बघत नाही. मला माहिती आहे हा बीजेपीचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे, हा घ्यायचा आहे, तरी असं मी त्यांची कामं करतो. का करतो? कारण गरजेचं असतं, भले ते पॉलिटिकल असतं ते नंतरची गोष्ट. आणि आमचे हे प्रमोद शिंदे साहेब आहेत, आता सध्या आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललो आहे आणि आमचा प्रमोद शिंदे डॅशिंग आहेत आणि या विभागाला विभाग प्रमुख 9 चांगले डॅशिंग असे आमचे प्रमोद शिंदे विभाग प्रमुख लाभले आहेत, त्यामुळे सर्व काही एकदम मजबूत होत आहे. एक जे इकडे तिकडे झालेले म्हणजे विस्कटलेले शिवसैनिक हे सगळे त्यांच्या माध्यमातून एकत्र आलेत, त्यामुळे मेन म्हणजे त्यांचं त्यांना श्रेय द्यावं लागतं की आज तेवढी कॅपॅसिटी त्यांची आहे आणि केपेबल आहेत. आता नक्षा दिलं म्हणजे ते आता शंकरामाचं मंदिर तिथे मानलं आहे आणि तो फोटो तुम्हाला माहिती आहे तो हा, आणि तसं म्हणजे त्याला लुक दिला आहे त्या गेटला, असा लुक बसला आहे, मग थोडे गरुड आहेत, ते लुक कसं एंट्री होताना तो लुक झाला पाहिजे ना. आज या स्मशानामध्ये तिथे समोर स्मशान आहे आणि आपल्याला सगळ्यांना तिकडे जायचं आहे, म्हणजे येताना पण आम्हाला पण गाता असो का नसो पण वाटलं पाहिजे हा बाबा कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी गेलेलो आहे. पण लोकांना सांगायचं आहे म्हणजे कसं आहे, श्रद्धाभाव ठेवा. मी पण सकाळी उठून ती माझ्या देवीची आणि प्रार्थना म्हणजे सगळ्याच यायची प्रार्थना करणं कमी कमी अर्धा तास लागतो आणि ते एक पहिल्यापासून माझ्या ते आहे आणि म्हणून तर मी आज मन सांगतं ना हे कर ते कर. आता कुठेही गेलो तरी जुनं मंदिर असतं, तुटकं मुटकं कुठं हे गेलं आहे ते गेलं आहे, भाऊ हे करा ना करतो, माझ्या तोंडात नाही हा शब्द नाही होत, मी हात घातला की काम होतच ते. आणि मला कॉन्ट्रॅक्टर पण माझा चांगला मिळाला आहे त्यामुळे ते करून घेतलं. तुम्ही म्हणताय ते असं होऊ शकतं नाही असं नाही, कारण काही गोष्टी हात घालायच्या कुठे हात घालायच्या का हात घालं नको हे कसं जागृत हे जुनं आहे, त्यामुळे आणि माझी जी देवी आहे ती एकदम जागृत आहे, त्यामुळे कुठचंही काम तिला सांगितलं आणि जर तिने यस केलं तरच मी हात घालतो.
म्हणून हे आज एवढी मंदिरं का होतात त्यासाठी काय नाही बघा, जिथे आपण शेवटची माणसाची शेवटची यात्रा निघते ना, एकदम चिरकाल शेवटची अंत्ययात्रा, आणि तिथे कालीचे हे देवस्थान कित्येक वर्षाचं जुनं स्थान आहे, बऱ्याचशा इथे उत्सव साजरे होतात, खास करून सिंधी कुटुंब मोठ्या प्रमाणात तिथे उत्सव साजरे, आणि याचं ह्याला एक असं रूप आमचे माननीय आमदार प्रकाशभाऊ फातर्फेकरने चांगलं स्थान महाकालीचं आज इथं निर्माण केलेलं आहे, आणि खरं म्हणजे सुरुवात माणसाच्या जन्माची सुरुवात तिथे काम, लोकांमध्ये काम, आणि शेवटची तिथं जी शांती माणूस येतो तेसुद्धा एक भव्य असं हे मंदिर खरंच बरं वाटले हो, महाकालीचं भाऊच्या मेहनतीने आज इथे साकारलेलं आहे, खरंच मी धन्यवाद देईन भाऊला, निवारा शेड असेल, वेलफेअर सेंटर असेल, शौचालय असेल, आणि जिथे आवश्यकता असेल तिथे मंदिराचं मंदिर जुन्या जीर्णोद्धार मंदिरांचा जीर्णोद्धारचं काम त्यांनी केलं, त्यामुळे मी खरंच खूप खूप धन्यवाद देईन त्यांना। चेंबूरचे लोकप्रिय आमदार जी प्रकाशजी फातर्फेकर यांच्या संकल्पनेतून जरी स्मशानभूमी असली तरी लोकांना इथे येऊनसुद्धा थोडासा विसावा मिळावा आणि एक वेगळा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून त्यांनी या ठिकाणी या संपूर्ण स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलं आहे, काँक्रिटीकरण केलं आहे, प्रवेशद्वाराचं काम केलं आहे, आणि त्याचबरोबर इथे चेंबूरचे अनेक भाविक जे आहेत या ठिकाणी पवित्र या मंदिरामध्ये कालीमातेच्या मंदिरामध्ये नेहमी येतात, इथे पूजा अर्चा होते, इथे विधी अनेक विधी केल्या जातात, त्या भक्तांसाठीसुद्धा त्यांनी या ठिकाणी कालीमाता मंदिराचा इथे जीर्णोद्धार केलेला आहे आणि अत्यंत आनंद आहे। सकाळपासून सोहळा हा जवळजवळ त्याला एका वेगळ्या सोहळ्याचंच रूप आलेलं आहे, त्या ठिकाणी फार आनंद वाटतो, या ठिकाणी येऊन प्रसन्न वाटतं आणि एक पवित्र ही भूमी आहे हिंदूंसाठी। हा आवश्यकच होतं, चेंबूरवासियांसाठी खरोखर गरजच होती इथल्या लोकांची, आणि विशेषतः भाविकांची पण गरज ओळखून या ठिकाणी भाविनी या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। असं झालं भाजपमध्ये, भाजपची जी ताकद आहे देशामध्ये ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि भाजपची जी विश्वासार्हता आहे ही आता कमी होत चालली आहे, त्याच्यामुळे भाजपकडे पर्याय नाही, म्हणजे दुसऱ्या पक्षातून आणून भाजपची ताकद वाढवण्याचं काम त्यांचं चालू आहे। परंतु मला वाटतं जे मूळ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा मला वाटतं या गोष्टी पसंत नसतील। आता भाजपमध्ये सुद्धा अशी गोष्ट झालेली आहे की जे ओरिजिनल जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते मागे आहेत आणि जे बाहेरच्या पक्षातून आलेले लोक आहेत त्यांनाच पदं मिळत आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं भविष्यामध्ये भाजपमध्ये सुद्धा मोठी नाराजी होणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षणी जरी निवडणुका झाली तरी आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही जिंकू, कारण लोक जी आहेत ती उद्धवसाहेबांबरोबर आहेत आणि आदित्य साहेबांबरोबर आहेत। खरंच आता मंदिराचं काम पाहिलं ना, अतिशय चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे आणि प्रकाशभाऊ नेहमीच राजकीय काम करत असताना आपण सामाजिक आणि धार्मिक कामात पण त्यांचं लक्ष असतं आणि हेच मंदिर नाही, असे अनेक मंदिरांचे बौद्धविहाराचे उदाहरण देता येतील, त्यांनी अनेक ठिकाणी असे हे दर्जेदार पद्धतीचं काम केलेलं आहे। नाही खरोखर गरजेचं आहे, आपण चेंबूरच्या दृष्टीने म्हणलं तर आपण स्मशानभूमी किंवा आपलं एक धार्मिक स्थळ आपण जे मानतो हिंदू परंपरेला त्याचं चांगलं राहणं आणि त्याचे वास्तू वगैरे ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे आणि चेंबूरचे आपले आमदार म्हणून प्रकाशभाऊंनी एक चांगल्या पद्धतीने ते मेंटेन केलेलं आहे। जी और आप आपका नाम संजय जी, आपने हर बार हमसे ये पूछा हुआ है कि ये जो चेंबूर में लोगों के लिए जनसेवा जो की जाती है इस मामले में, तो मैं कहूँगी कि यहाँ के जो आमदार है हमारे फातर्फेकर जी, इन्होंने कोई काम की कसर नहीं छोड़ी। आप देख रहे होंगे कि इस स्मशान भूमि को भी उन्होंने एक ऐसा रूप लाया हुआ है कि जिसमें अंदर आते ही इतना ग्रेसफुल लगा, और मैं कहती हूँ कि जो भी भाविक है जिन्होंने जो दुखों में यहाँ आते हैं तो मुझे लगता है कि वो दुख वो यही इस द्वार पर ही भूल जाएंगे और हमारे खोए हुए इंसान का जो दुख उनके दिल में है वो कम हो जाएगा। ये बहुत ही नेकी का काम हमारे आमदार जी ने किया है और हर काम उनका इसी तरह से नेकी से होता रहे, लोगों के लिए, हमारे उद्धव जी के लिए और हमारी शिवसेना के लिए ये बहुत ही प्रेरणादायी रहेगा और बहुत ही आशीर्वाद का काम वो सब लोगों के साथ कर रहे हैं। धन्यवाद। स्मशान भूमि ही चेंबूर मधील मोठी स्मशान भूमि है, याचे बऱ्याच ठिकाणी पडझड वगैरे झाली होती, प्रवेशद्वारापासून ती कॅबिन आहे ते केलं, त्याबरोबर इथे एक पुरातन मंदिर आहे
त्या मंदिराच्या तिथे नवीन कालीमातेचं मंदिर केलेलं आहे आणि इथे बरेच लोक ह्या कालीमातेच्या दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणे प्रकाश फातर्फेकर जे आमचे आमदार आहेत यांनी गेल्या 9 वर्षामध्ये भरपूर इथे मंदिरं बांधलेली आहेत. तर त्या तिकडे आपल्या दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये देखील शंकराचं एक छानपैकी मंदिर बांधलं आहे. त्याचप्रकारे इथे जे मंदिर हे बांधलेलं आहे कालीमातेचं, तर खरोखर इथे आल्यावर प्रसन्न वाटतं. भाऊ नेहमीच सगळ्या प्रकारे सर्व धर्माच्या लोकांचं काम करत असतात, मस्जिदीचं काम करत असतात, गुरुद्वाराची कामं करत असतात, इतर देखील कामं गेल्या 9 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे भाऊंनी केलेली आहेत आणि चेंबूरच्या जनतेसाठी चांगल्या सुविधा उत्पन्न करण्यासाठी ते नेहमीच हे करत असतात. त्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माहिती आहेत की प्रकाशभाऊ आमदार आहेत, चेंबूरचे आमदार म्हणजे दमदार आहेत आणि त्या दमदार आमदारांची कामं काही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहेत. सर्वांचीच कामं, प्रत्येक कामं चालू असतात. भाऊंची प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक विभागामध्ये काम चालू आहे. आमचे जे नवीन आता धडाडीचे विभाग प्रमुख आहेत माननीय प्रकाश प्रमोदजी आहे शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी होसमध्ये आणखी होपमध्ये सर्व शिवसैनिक आणखी जोरामध्ये काम करायला लागलेले आहेत. अगदी चेंबूर दणानून सोडलेलं आहे. आज भाऊंच्या राज्यामध्ये मस्जिद असो, स्मशानभूमी असो, दफनभूमी असो, काहीही असो, बुद्धविहार असो, मठ असो, कुठलं गार्डन असो, कुठल्या गल्ल्यांमध्ये शौचालय असो, गटारीची कामं असो, लाधिकरणाची कामं असो, हे सर्व कामं चालू असताना आज तुम्हाला माहिती आहे की खूप दिवस झाले भाऊंचं एक स्वप्न होतं की आपलं जी चेंबूरची चरई स्मशानभूमी आहे त्या चरई स्मशानभूमीचं काहीतरी सुशोभीकरण व्हावं. पण भाऊंची कामं मी पाहिलेली आहेत की सर्वच कामं म्हणजे शौचालय पण करणं कामं करायची पद्धत जी आहे ती खूप अप्रतिम आहे. कारण शौचालयाला सुद्धा भाऊ विशेष करून ग्रेनाईट वगैरे वापरतात, मार्बल वापरतात आणि चांगल्या पद्धतीने शौचालय आणि त्याची लोकं चांगल्या पद्धतीने निकाह राखतात. आजही गेल्या 8 व 9 वर्षापूर्वी भाऊंनी जे शौचालय बनवलेले ते पण आज बघायला गेलात तर तशाच्या तशा आहेत. म्हणजे कामाची क्वालिटी पण चांगली आहे आणि त्या कामाच्या क्वालिटीमध्ये आज भाऊंनी जो आज चरई स्मशानभूमीचा जो प्रवेशद्वार बनवला आहे तो अप्रतिम बनवला आहे. लोकांना बघण्यासारखा वाटतो की कुठेतरी हे मंदिरच आहे, हे स्मशानभूमी नसून हे मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं काम करता करता आज जो आमच्या माँ भैरवनाथाचा जो मंदिर आहे, कालिका माता कालीमाताचा जो मंदिर आहे, त्याची जरा वास्तू जरा खूप वेगळ्या पद्धतीने झाल्यामुळे भाऊंनी विचार केला की इथे एक काली मंदिर कालिका माता मंदिर भरायलाच पाहिजे आणि त्या हिशोबाने भाऊंनी अप्रतिम अशी एक छान सुंदर अशी मूर्ती आणलेली आणि ह्या मंदिरामध्ये बसवले. भाऊंना मी खरोखर धन्यवाद देईन की आज आम्ही भाऊ तुम्हाला आज कुठला पक्ष असो, पार्टी असो, कुठली जात असो, भेद असो, कोणी असो, पण तुम्ही कोणालाही न जमवता तुम्ही तुमच्या एक आमदारी माध्यमातून जी कामं करतायत ती अप्रतिम कामं करतायत. भाऊ तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्या कायमस्वरूपी पाठीशी आहोत एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले तो मैं भाऊ का तहे दिल से धन्यवाद करूँगा. अब इस मूर्ति का चेहरा देख सकते हो जो खिला हुआ है. काली माता को एक्चुअली में देखेंगे तो ऐसा क्रोध में दिखता है, लेकिन इस मूर्ति को देखने के बाद न तो क्रोध, वैसे हंसते हुए दिख रहे. इसका कारण है सिर्फ भाऊ. मैं देखिए, मैं बीजेपी का जिला महासचिव हूँ, उसके बावजूद भी मैं यहाँ पे अगर आया हूँ तो एक अच्छे कार्य सम्राट आमदार के काम की वजह से यहाँ पे. मैं तहे दिल से फिर से उनका धन्यवाद करूँगा क्योंकि भाऊ ने जो किया है मशान भूमि में, देखिए सबको यहाँ पर आना है, आज नहीं तो कल इस जगह पर सबको आना है. वो चाहे गरीब हो, अमीर हो, नेता हो, आमदार हो, खासदार हो, सबको यहीं आना है. इस जगह पे आते समय भी हम खुशी से आएंगे उस तरह से उन्होंने इस स्मशान भूमि को सजाया है. तो भाऊ का काम जो है बोलने के लिए ज़रूरत नहीं है, उन्हीं का काम ही काफ़ी है. और मैं भाऊ से फिर भी विनय निवेदन करूँगा और उनसे जो अच्छा कर सके चेंबूर के लिए वो करे और इसी तरह हम उनका साथ देते रहेंगे. फिर से कहता हूँ, मैं बीजेपी का एक महामंत्री हूँ दक्षिण मध्य मुंबई का, उसके बावजूद भी देखिए क्या होता है राजनीति में, फडणवीस, उद्धव जी, ठाकरे जी ये ऊपर झगड़ते रहेंगे, ये मिलते रहेंगे, चाय पीते रहेंगे, कहाँ पार्टी शार्टी में जाके एक दूसरे के साथ बात करते रहेंगे. हम क्यों किसी के साथ खटास पैदा करें? अगर हमारा स्थानिक आमदार भले शिवसेना का हो और हमारे सबके लिए वो काम करता है, वो ये नहीं देखता है कि मैं बीजेपी का हूँ, शिंदे गट का हूँ, आरपीआई का हूँ. जो काम बोला उन्होंने वो काम करके दिया है.
तो फिर से मैं भाऊ का तय दिल से धन्यवाद करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। सोच समझ के ही काम किया है, वो जो भी करते हैं बहुत अच्छा करते हैं। चेंबूर के लिए जब भी किया है उन्होंने अच्छा ही किया है, और आज तक भी यही देखा गया है। जब भी हमने भाऊ के पास जो भी लेके गए, जो भी फरियाद लेके गया, हर किसी की उन्होंने सुनी, हर किसी की बात समझी और काम किया उस पर। ये भी ज़रूरी था, ये हमारी शमशान भूमि है, बहुत ज़रूरी है। हमें ये स्वच्छ, हमारी माता स्वच्छ कर दी एकदम मस्त, जो अच्छा लगा हमको। जय भारत। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।